26/11 हल्ल्यातील क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाब याला एरवडा जेलमध्ये फाशी दिल्यानंतर पुणेकरांच्या आनंदाला उधाण आले, परंतु हेच एरवडा जेल पुणेकरांसाठी धोकादायक ठरतंय हे मात्र पुणेकर साफ विसरलेत। आगामी काळात पुण्यात दहशतवादी हल्लेही होऊ शकतात। जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी कतील सिद्दीकी याचा तात्कालिक वादामुळे पुण्याच्या एरवडा जेलमध्ये खून करण्यात आला। त्याचाच बदला घेण्यासाठी पुण्याची जीवन नलिका असलेल्या जंगली महाराज रस्त्यावर 6 साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले। पुणेकर सुदैवी होते, बॉम्बची तीव्रता कमी असल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु एक मात्र स्पष्ट झाले की कतीलच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांनी पुणे शहराला टार्गेट केलं होतं आणि आता कसाबला एरवडा जेलमध्ये फाशी दिल्यामुळे दहशतवाद्यांचा मोर्चा पुन्हा पुणे शहराकडे वळलाय। पाकिस्तान स्थित तालिबानी संघटनेने तर स्पष्ट धमकीच दिलीय की कसाबच्या फाशीचा आम्ही बदला घेऊ, त्यामुळे तालिबानी दहशतवाद्यांचं पुढचं टार्गेट पुणे शहरही असू शकतंय। असंख्य झाडांचं, उंच उंच वाड्यांचं, डोंगर कड्यांचं पुणे शहर भयान शांत होतं। कुठलीही हिंसा पुणे शहराची शांतता भंग करू शकत नव्हती, त्यामुळेच देश विदेशातील अनेक दिग्गज निवासाला पुण्यात यायचे, इथली शांतता अनुभवायचे। परंतु आता याच पुणे शहराच्या शांत सागरावर अशांतीचे तरंग उमटू लागलेत। दहशतवाद्यांचा हल्ला होणार असे सुतोवाच मिळत असताना सुद्धा पोलीस यंत्रणा कमालीची गाफील असल्याची जाणवते आणि पुणेकर सुद्धा। एरवडा जेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, परंतु अख्खं पुणे शहर वाऱ्यावर सोडण्यात आलंय। मुंबईच्या तुलनेने पोलिसांची संख्या एक तृतीयांशच आहे आणि इतर कमांडो पथकेही पुण्यात नाहीत, त्यामुळे संकटाचा सामना करण्यासाठी पुणे शहर असक्षमच आहे। त्यामुळे रोजचं दैनंदिन जीवन आहे त्या पद्धतीने जगण्यापेक्षा पुणेकरांनी आता सावधान होण्याची गरज आहे, कारण आता कधीही आपल्या आवडीच्या ओळखीच्या हक्काच्या जागेवरही भयानक अपघात होऊ शकतो। पुणेकरांनो होशियार रहा, सावधान रहा।